नमस्कार, मी मेघा कुचिक. वेद लक्ष्याचा या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. पूर्वीच्या काळी राजे महाराजे बंदुकीचा वापर शिकारीसाठी करत. सध्याच्या घडीला सीमेवर लढणारे जवान बंदुकीचा वापर करून देशाचं रक्षण करतात, तर अंडरवर्ल्ड मध्ये बंदुकीचा गैरवापर केला जातो. मात्र बंदूक आणि शूटिंग याला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती क्रीडा क्षेत्राने. शूटिंग या क्रीडा प्रकाराचा ऑलिम्पिक मध्येही समावेश आहे. विशेष म्हणजे या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यातही भारतीय महिलांची कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे. याच अनुषंगाने शूटिंग या क्रीडा प्रकाराची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत वेद लक्ष्याचा या आमच्या विशेष कार्यक्रमात. शूटिंग या राजेशाही प्रकाराला क्रीडा प्रकार म्हणून केव्हा मान्यता मिळाली? भारतात हा खेळ केव्हापासून रुजू होऊ लागला? या खेळामध्ये भारतीय अग्रसेर का आहेत? अजूनही भारतीय शूटर्सना का संघर्ष करावा लागतो? आणि सर्वसामान्यांसाठी हा खेळ खेळणं सोपं का आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पहा आमचा हा खास रिपोर्ट. शूटिंग हा तसा जुनाच प्रकार. पूर्वीच्या काळी राजे महाराजे शौक म्हणून बंदुकीनं शिकार करत असत. या प्रकाराला स्पर्धात्मक क्रीडा प्रकाराचं स्वरूप प्राप्त झालं ते 1824 मध्ये. त्यानंतर पहिल्यांदाच अथेन्स ऑलिम्पिक मध्ये शूटिंग ह्या खेळाचा समावेश करण्यात आला. भारतात ह्या खेळाला 60 आणि 70 दशकात ओळख मिळू लागली. डॉक्टर करणी सिंग यांनी 1962 मध्ये भारताला शूटिंग मध्ये पहिलं इंटरनॅशनल मेडल पटकावून दिलं. त्यानंतर 2004 मध्ये राजवर्धन सिंग राठोडने भारताला पहिल्या ऑलिम्पिक मेडलची कमाई करून दिली. तर 2008 ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्रानं भारताला पहिलं वहिलं गोल्ड मेडल पटकावून दिलं. अभिनव बिंद्राच्या गोल्ड मेडल नंतर भारतात खऱ्या अर्थानं शूटिंगला चांगले दिवस आले असंच म्हणावं लागेल. तत्पूर्वी अनेक प्रतिभाशाली शूटर्स संघर्ष करत होते आणि कौतुकास्पद कामगिरीही करत होते. अशोक पंडित, अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे आणि विश्वजीत शिंद्यांसारख्या शूटर्सने महाराष्ट्राला सर्वात प्रथम शूटिंगची ओळख करून दिली. अशोक पंडित यांनी 1990 मध्ये कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडलला गवसणी घातली. 2002 मध्ये अव्वल रँकिंग पटकावलेल्या अंजली भागवतनं 2003 मध्ये एअर रायफल प्रकारात चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब पटकावला. तर सुमा शिरूरने 2004 मध्ये एशियन शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये 400 पैकी 400 पॉईंटची कमाई करत वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. गेल्या काही वर्षांपासून तर रोज एक नवा चॅम्पियन महाराष्ट्रात घडतोय. विशेष म्हणजे हा खेळ कोणीही सर्वसामान्य माणूस खेळू शकतो. हा खेळ सर्वांसाठी आहे. याच्यामध्ये वयाची मर्यादा नाही आहे, सर्वात महत्त्वाची. आणि शारीरिक रिक्वायरमेंट्स जसं बाकी जिमनॅस्टिक आहे, फ्लेक्सिबिलिटी लागते, ती नसेल तर असे बाकीच्या गेम्समध्ये ज्या रिक्वायरमेंट आहेत तशा रिक्वायरमेंट्स या गेममध्ये नाही आहेत. कोणी माणूस आपला लठ्ठ असो, जाडा असो, बारीक असो, सगळ्यांसाठी हा खेळ आहे. या खेळात भारतानं आपला दबदबा जरी निर्माण केला असला तरी या खेळासाठी ज्या सुविधा लागतात त्या अजूनही परदेशातून मागवाव्या लागतात आणि ह्यासाठी खेळाडूंना चांगलाच संघर्ष करावा लागतो. डिले होतात, लायसन्सेस मिळत नाहीत, परमिशन्स येत नाहीत, एक्सचेंज पैशाचा प्रॉब्लेम असतो, पण यू ओव्हरकम इट. मेनली डिले खूप असतो, म्हणजे तुम्ही ऑर्डर केल्यावरती पण 4-5-6 महिन्यांनी मिळते इव्हेंच्युअली, कारण परमिशन्सना वेळ लागतो. या खेळासाठी मानसिकरित्या फिट असणं अधिक महत्त्वाचं असतं. यामुळेच कदाचित भारतीय बुद्धिबळाप्रमाणे ह्या क्रीडा प्रकारात अग्रेसर असावेत. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. भारतात आणि खास करून भारतीय महिला प्लेयर्समध्ये लोकप्रिय असलेल्या रायफल शूटिंगबाबत आपण सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत. अभिनव बिंद्रा, गगन नारंग, अंजली भागवत, सुमा शिरूर, तेजस्विनी सावंत आणि पूजा खाडकर सारखे जगज्जेते आपल्याला याच प्रकारात लाभले आहेत. शूटिंग मधील रायफल प्रकार म्हणजे हातात मोठी रायफल पकडून अचूक वेध घेण्याचा एक प्रकार. या प्रकारात पुन्हा 3 उपप्रकार पडतात. एअर रायफल, 3 पोझिशन आणि प्रोन असे 3 प्रकार ह्या रायफलमध्ये मोडतात. ह्यातील एअर रायफल हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार मानला जातो. इनडोअर स्टेडियममध्ये 10 मीटर लक्ष्याचा वेध ह्या प्रकारात घेतला जातो. एअर रायफल इव्हेंट 10 मीटरचं इनडोअर आहे, तर त्याच्यामुळे बाकीचे जे नॅचरल एन्व्हायरमेंटचे कंडिशन्स किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते नाहीत आपल्याला.
आणि पण एक चॅलेंजिंग ॲस्पेक्ट हे आहे की त्याच्यात प्रिसिजन जास्त आहे. तर 10 आहे, एक आहे तो नुसता एक डॉट आहे, तर प्रिसिजन लेवल म्हणून टेक्निकली आम्हाला यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाईज. तर हाच एक मेन फरक आहे. अँड शेवटी रायफल्स वेगळ्या आहेत. एअर रायफलला लायसन्स नाही लागत, तर दॅट्स द मेन थिंग. म्हणून एअर रायफल आम्ही कुठेही करू शकतो. या प्रकारातील बंदुकीसाठी लायसन्स लागत नसल्यानं हा प्रकार सर्वसामान्यांना खेळणं अधिक सुकर ठरतो. या प्रकारासाठी लागणारी बंदूकही वेगळी असते आणि ह्यासाठी लागणाऱ्या प्लेट्स म्हणजेच गोळ्याही त्या तुलनेनं कमी महाग असतात. ह्यामुळेच हा प्रकार सर्वसामान्यांना अधिक जवळचा वाटू शकतो. विशेष म्हणजे भारताला शूटिंगमध्ये पहिलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल अभिनव बिंद्रानं ह्याच 10 मीटर एअर रायफल प्रकारात पटकावून दिलं. तर दुसरा प्रकार म्हणजे 3 पोझिशन. यामध्ये प्लेअरला उभं राहून, बसून आणि झोपून अशा 3 पोझिशनमध्ये 50 मीटर लांब असलेल्या लक्ष्याचा वेध घ्यावा लागतो. 3 पोझिशनमध्ये जे काय आहे ते तुम्हाला 3 पोझिशनमध्ये करावं लागतं. प्रोन, स्टँडिंग, नीलिंग, 3 पोझिशनमध्ये तुम्हाला 20-20-20 शॉट शूट करावे लागतात आणि त्यानंतर 60 शॉटची ती पूर्ण मॅच होते. त्यानंतर तुमचा स्कोर ठरतो आणि हे जे करायला वेळ आहे तो अतिशय कमी आहे. 1 तास 45 मिनटं तुमच्याकडे आहेत, तेवढ्या वेळात तुम्हाला शूट करावं लागतं. आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे की प्रत्येक पोझिशनला तुम्हाला सेटिंग बदलायच्या असतात, प्रत्येक पोझिशनला तुमचं बॉडी झिरो चेंज होतो, प्रत्येक पोझिशनला तुमचं पोझिशन चेंज होते. तिसरा प्रकार म्हणजे प्रोन. यामध्ये प्लेअरला केवळ झोपून लक्ष्याचा वेध घ्यावा लागतो. हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये केवळ पुरुषांसाठी जरी असला तरी वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियन, एशिया गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि नॅशनलमध्ये महिलांसाठी हा प्रकार असतो. अंजली भागवत आणि तेजस्विनी सावंत ह्या मराठमोळ्या शूटर्सने ह्याच प्रकारात जागतिक पातळीवर आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. रायफल ह्या शूटिंगच्या प्रकारात महाराष्ट्रातील महिलांची कामगिरी कौतुकास्पद असल्यानं हा प्रकार आपल्याला नक्कीच जवळचा वाटतो. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. भली मोठी रायफल घेऊन लक्ष्याचा वेध घेतलेला प्रकार आपण पाहिला. आता आपण छोटीशी पिस्तल घेऊन लक्ष्याचा वेध घेणारा प्रकार पाहणार आहोत. विजय कुमार, राही सरनोबत आणि हिना सिद्धू सारखे इंटरनॅशनल प्लेयर खेळत असलेला हा प्रकार सर्वाधिक कठीण प्रकार मानला जातो. पिस्टल हा प्रकार रायफल प्रमाणे इनडोर आणि आउटडोर अशा दोन्ही ठिकाणी खेळला जातो. पिस्टल प्रकार महिलांसाठी 2 तर पुरुषांसाठी 5 प्रकारांमध्ये खेळला जातो. यातील कमी वेळेत पूर्ण कराव्या लागणाऱ्या प्रकारांना डायनामिक तर अधिक वेळेत पूर्ण कराव्या लागणाऱ्या प्रकारांना प्रिसिजन प्रकार असं म्हटलं जातं. महिलांसाठी एअर पिस्टल आणि स्पोर्ट्स पिस्टल असे 2 प्रकार असतात. यातील रायफल प्रमाणेच 10 मीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध इनडोर मध्ये पिस्टलनं घ्यायचा असतो. या प्रकारात प्लेअरला 40 शॉट्स खेळावे लागतात. मुंबईची सून असलेल्या हिना सिद्धूनं याच प्रकारात वर्ल्ड कप आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडलची कमाई केली आहे. तर 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टलमध्ये स्पर्धकाला 60 शॉट्स खेळावे लागतात. यातील पहिले 30 आणि दुसऱ्या 30 शॉट्समध्ये फरक असतो. कोल्हापूरची राही सरनोबतनं याच प्रकारात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडलला गवसणी घालत इतिहास रचला आहे. तिचा हा प्रमुख इव्हेंट आहे. पुरुषांना पिस्टलचे 5 प्रकार असतात. यातील एअर पिस्टल, फ्री पिस्टल आणि रॅपिड पिस्टल या 3 प्रकारांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे. या प्रकारांना डायनॅमिक पिस्टल प्रकार असंही म्हणतात. तर स्टँडर्ड पिस्टल आणि सेंट्रल फायर पिस्टलचा कॉमनवेल्थमध्ये समावेश आहे. 10 मीटर एअर पिस्टलमध्ये 60 शॉट्स तर 50 मीटर फ्री पिस्टलमध्ये पुरुषांना 50 शॉट्स खेळावे लागतात. यातील सर्वात कठीण प्रकार म्हणजे 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल. या प्रकारात खेळाडूला 8, 6 आणि 4 सेकंदांमध्ये लक्ष्याचा वेध घ्यावा लागतो. याच प्रकारात विजय कुमारनं भारताला लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडलची कमाई करून दिली आहे. सगळ्या शूटिंगच्या इव्हेंट्समध्ये हा सगळ्यात फास्ट इव्हेंट आहे. अख्खी मॅच जर कॅल्क्युलेट केली तर ती 72 सेकंड्सची असते फक्त अख्खी मॅच. त्यात 8 सेकंड, 6 सेकंड, 4 सेकंड असे पार्ट्स असतात. मला असं वाटतं की सगळ्यात टफ इव्हेंट रॅपिड फायर पिस्तल आहे सगळ्या शूटिंग प्रकारांमध्ये. पण आता जसं रायफल किंवा हे इव्हेंट्स आहेत बाकीचे, त्याच्यामध्ये डेसिमल काउंटिंग आता सुरू झालं आहे नवीन, त्याच्यामुळे ते पण इव्हेंट्स तेवढेच टफ झाले आहेत जेवढे हा इव्हेंट आहे. पण बेसिकली हा सगळ्यात फास्टेस्ट इव्हेंट आहे शूटिंगमधला, कारण अख्खी मॅच जर तुम्ही कॅल्क्युलेट केली ती 72 सेकंड्सची आहे. तर अख्खं आपण वर्षभर किती प्रॅक्टिस करतो ती फक्त 72 सेकंड्समध्ये तुम्ही ते कंट्रोल करू शकता की नाही त्याच्यावरती अवलंबून आहे. तर
उर्वरित स्टँडर्ड पिस्टल मध्ये टार्गेट लहान आणि एकच असतं आणि सेंट्रल फायर पिस्टल हा प्रकार जवळपास स्पोर्ट्स पिस्टल सारखाच असतो. पिस्टल या प्रकारातील रॅपिड फायर हा सर्वाधिक रोमहर्षक आणि चॅलेंजिंग प्रकार क्रीडा रसिकांना नक्कीच आकर्षित करतो. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. रायफलने हवेत गोळीबार झालेला आपण पाहिला असेलच, असाच काहीसा प्रकार म्हणजे शॉटगन. मात्र यामध्ये हवेत उडालेल्या लक्ष्याचा वेध घ्यावा लागतो. इंटरनॅशनल लेव्हलवर भारताला सर्वात पहिलं मेडल याच प्रकारामध्ये डॉक्टर करणी सिंग यांनी पटकावून दिलं होतं. राजवर्धन सिंग राठोड आणि रंजन सोडी खेळत असलेला हा प्रकार नक्की असतो तरी कसा आणि यासाठी काय महत्वाचं असतं पाहूयात. शूटिंगचा शॉटगन हा प्रकार म्हणजे थोडक्यात हवेत उडलेल्या लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रकार. आतापर्यंत आपण ठराविक लक्ष असलेले प्रकार पाहिले, मात्र या प्रकारात ज्याचा वेध घ्यायचा ते लक्षच ठराविक नसतं. या प्रकारातील लक्ष हवेत कुठेही असू शकतं. शॉर्ट गनमध्ये पुन्हा तीन प्रकार पडतात, ट्रॅप, डबल ट्रॅप आणि स्किट. असे तीन प्रकार शॉर्ट गन अंतर्गत येतात. ह्यातील ट्रॅप प्रकार म्हणजे प्लेयर्सच्या समोर एक बर्ड्स किंवा पिजन खालून हवेत उडतो आणि त्याचा वेध प्लेयरला आपल्या बंदुकीनं घ्यावा लागतो. एकावेळी एकच बर्ड हवेत उडतो आणि प्लेयरला केवळ दोन शॉटमध्ये त्याचा वेध घ्यावा लागतो. शूटिंग रेंजवरील 5 स्टँड्सवरून 125 बर्ड्सचा वेध प्लेयर्सला घ्यावा लागतो. ह्याच प्रकारात रंजन सोडी ह्यानं वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. तर दुसरा प्रकार म्हणजे डबल ट्रॅप. ह्यामध्ये प्लेयर्सच्या समोर दोन बर्ड्स उडतात. यातील दोन्ही बर्ड्सचा वेध केवळ दोनच शॉटमध्ये प्लेयरला घ्यावा लागतो. शूटिंग रेंजवरील 5 स्टँडवरून जवळपास 150 बर्ड्सचा वेध प्लेयर्सना ह्यामध्ये घ्यावा लागतो. राजवर्धन सिंग राठोडने ह्याच प्रकारात भारताला सिल्वर मेडलची कमाई करून दिली आहे. तर अखेरच्या स्किट प्रकारात हाय आणि लो अशा दोन हाऊसमधून उडणाऱ्या बर्ड्सचा वेध प्लेयर्सना घ्यावा लागतो. ह्या प्रकारात हाय हाऊसमधून वरून बर्ड्स निघतात तर लो हाऊसमधून खालून बर्ड्स निघतात. ह्यामध्ये प्लेयर्सना 8 स्टँडवरून एकूण 125 बर्ड्सचा वेध घ्यावा लागतो. आपल्याला जसं टार्गेट जो तसं मूव्ह करायला लागतं आणि तिथं फक्त एक स्टील टार्गेट असतं, त्याच्यावरती आपल्याला एम धरून ते फायर करायचं असतं. त्यांच्या स्पोर्टमध्ये आहे त्यांना स्क्वीज करायला टाईम भेटतो, पण आम्हाला इथं स्क्वीज डायरेक्ट ट्रिगर दाबायलाही वेळ भेटत नाही. आणि त्यांचं म्हणजे त्यांच्या ह्याला खूप हे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं. इथं कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जास्त फ्लेक्सिबिलिटी लागते. 1962 डॉक्टर करणी सिंग यांनी भारताला ह्याच प्रकारात सर्वात प्रथम शूटिंगमध्ये पहिलं इंटरनॅशनल मेडल पटकावून दिलं. शॉटगन हा प्रकार इतर प्रकारांपेक्षा नक्की चॅलेंजिंग आणि आकर्षक वाटतो. हा प्रकार पाहिल्यावर पूर्वीच्या काळी राजे आणि महाराजे अशा प्रकारे शिकार करत असावेत हे आपल्याला जाणवतं. म्हणूनच शूटिंगचा हा प्रकार आपल्यालाही राजेशाही प्रकार असल्यासारखा वाटतो. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. शूटिंगमध्ये महाराष्ट्रातील महिलांची कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे. राज्यातील काही जगज्जेत्या प्लेयरशी केलेली खास बातचीत. शूटिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रातील महिलांची संख्या केवळ लक्षणीयच नाही तर प्रभावशाली कामगिरी देखील त्या करत आहेत. महाराष्ट्रातील 4 अग्रगण्य शूटर्स आपल्याबरोबर आहेत. सुमा शिरूर, राही सरनोबत, तेजस्विनी मुळे आणि पूजा घाटकर या 4 शूटर्स आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी आहेत. सर्वात प्रथम आपण सिनियर शूटर सुमा शिरूर यांच्याशी बातचीत करूया. सुमा मॅम, खरं तर महिला किंवा मुली या मनाने खूप चंचल मानल्या जातात, मात्र तरीही शूटरसारख्या एकाग्रता करण्याच्या खेळामध्ये महिलांची संख्या जास्त आहे महाराष्ट्रातील, काय कारण? मी म्हणेन की आमच्या कामगिरीवरनं आम्ही दाखवलं आहे की आम्ही जरा हटके आहोत. तर इवन बाय नेचर आय थिंक हे जे असं बोललं जातं की चंचल पण आपल्या जास्त असा, आय डिसअग्री. कारण ओवरऑल ॲज अ कल्चर आय थिंक आपलं आमचं जे टेम्परमेंट आहे ते खूप शूटिंगसाठी खूप चांगलं आहे. तर आपण आता ऑलिम्पिक्समध्ये बघितलं तर गेल्या प्रत्येक ऑलिम्पिक्समध्ये जर आपल्याला मेडल मिळालं आहे तर शूटिंगमधनं मिळालं आहे. आणि त्याच्यामुळे टेम्परमेंट आपल्या बाजूला आहे. आणि महाराष्ट्रात मी म्हणेन की महिला आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत आणि आम्हाला काही करायला असं खूप वाव मिळाला आहे आणि एक सपोर्ट मिळालेला आहे. आपल्याबरोबर तेजस्विनी आहे. औरंगाबादसारख्या शहरातनं तू येतेस, तुला काय वाटतं की शहरातले इतर जे छोटे छोटे गावं आहेत किंवा शहरं आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला खेळाडूला करिअरच्या सुरुवातीला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि छोट्या शहरांमध्ये ज्या महिला येतात त्यांच्यामध्ये किती पॉटेन्शियल असतं?
सुरुवातीला तिथे काहीच नसतं, तुम्हाला एक करिअर करायचं आहे किंवा अभ्यासाव्यतिरिक्त काही असतं हा त्यांच्या डोक्यामध्ये कधीच उद्देश नसतो, कधीच हेतू नसतो. 10वी 12वीपर्यंत शिकायचं आणि त्यानंतर मग लग्न करायचं असं त्यांचा हेतू असतो. परंतु आता ज्या सिटीमध्ये फॅसिलिटीज चालू झाल्या आहेत त्या पुणे मुंबईमध्ये जास्त आहेत, तेवढ्या औरंगाबादमध्ये नाही आहेत. तर इतर सिटीजमध्ये त्या फॅसिलिटीज जर झाल्या तर मला वाटतं नक्कीच ज्या खेड्यातल्या मुली आहेत त्यांना शहरामध्ये जाऊन हे सगळं सराव करता येईल. आपल्याबरोबर कोल्हापूरची राही सरनोबत देखील आहे जी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते. राही, तुझा जो इव्हेंट आहे तो पिस्तूल हा प्रकार आहे, मात्र बऱ्याच महिला हा रायफल इव्हेंट करताना दिसतात, तुला काय वाटतं? मला वाटतं की याला कारणीभूत आमचे सिनियर शूटर्स आहेत, कारण अंजू दीदी, सुमा दीदी, दीपाली दीदी, तेजू दीदी सगळ्याजणी रायफल करतात. त्याच्यामुळे जर आता ते जसं शूटिंग यांच्यामुळे माहीत झालं तर त्या काय करतात, रायफल करतात. त्यामुळे पिस्तल असतो किंवा तोही एक ऑलिम्पिक इव्हेंट आहे ह्याची माहिती नसते. त्याच्यामुळे जे दिसतं ते लोकं करतात. तसंच आहे की हे लोकं रायफल करत असल्यामुळे किंवा रायफलचीच जास्त माहिती अवेलेबल असल्यामुळे किंवा रायफलचं कोचिंग पिस्तलच्या आधीपासून अवेलेबल असल्यामुळे मला वाटतं की रायफल करणाऱ्या शूटरची संख्या जास्त. आपल्याबरोबर पूजा घाटकर देखील आहे जिने नुकतीच एशियन टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पूजा, सांग, तू ज्यावेळी इंटरनॅशनल लेवलवर कॉम्पिटिशन खेळतेस त्यावेळी भारतीय महिला आणि इंटरनॅशनल किंवा इतर खेळ देशांमधील महिला यांच्या मानसिकतेमध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये काय फरक असतो? कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे इंडियन महिला ज्या आहेत त्या मोस्टली आपण कल्चर बॅकग्राऊंड धरून आपण नसतो आणि ज्या बाहेरच्या आहेत त्यांना थोड्याशा फ्री असतात ते. तर मला वाटतं आपण थोडंफार मेंटली कुठे कमी पडतो, सो तो जर एक पार्ट आपण कवर अप केला तर नक्कीच इंडियन वुमन्स सगळं काही जिंकू शकतात जगात. तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील या चारही अग्रगण्य शूटर्सबरोबर आपण जर बातचीत केली तर आपल्याला असंच दिसते की इथून पुढे देखील महाराष्ट्रातील महिला शूटिंगमध्ये चांगली कामगिरी करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह मेघा कुशिक, झी मीडिया, पुणे. वेद लक्ष्याचं या विशेष कार्यक्रमात आता आपण इथेच थांबत आहोत. तुम्ही पाहत राहा झी 24. एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.